प्रथमतः देशातील सर्व बंधू भगिनींना नागरिकांना अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो. मांजरवाडी गावामध्ये हा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन खूप आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा केला जातो आहे. त्या पार्श्वभूमीवरती 13 ऑगस्ट 14 ऑगस्ट 15 ऑगस्ट साधारण 17 तारखेपर्यंत खूप चांगल्या वातावरणामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये वेगवेगळे कार्यक्रम संपन्न होत आहेत. त्यामध्ये विशेषत्वानं सर्व सरकारी कार्यालयांवरती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नर्सिंग विद्यालय रांजणी भागशाळा मांजरवाडी ग्रामपंचायत कार्यालय विविध कार्यकारी सोसायटीचं कार्यालय त्याचप्रमाणे आमची सर्व मंदिरं असतील पतसंस्थेचं कार्यालय असेल या सर्वांवरती मोठ्या प्रमाणावरती रोषणाई विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे 13 तारखेला 14 तारखेला सकाळीच 7:30 ते 8:15 वाजेपर्यंत सर्व कार्यालयांवरती विविध मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठांच्या हस्ते तरुणांच्या हस्ते त्याचप्रमाणे ज्या मुलांनी गुणवत्तेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेले अशा मुलांच्या हस्ते अशा अनेकांच्या हस्ते ध्वजारोहण देखील केलं जाते. 15 ऑगस्टला खूप मोठ्या प्रमाणावरती प्रभात फेरीचं आयोजन केलेलं आहे. म्हणजे एक वेगळी आणि आगळी अशी स्वातंत्र्य दिनाची ही तयारी या गावामध्ये केलेली आहे. मला आठवते स्वातंत्र्य दिनाचा सुवर्ण महोत्सव 15 ऑगस्ट 1997 रोजी या गावाने खूप चांगल्या पद्धतीने संपन्न केला होता. त्याचे आता फोटो बघताना आम्हालाही खूप आनंद होतो आहे. त्यावेळेला रात्री 14 ऑगस्टला रात्री 12 वाजता ध्वजारोहण करण्यात आलेलं होतं. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं. गावामधून रात्री 12 वाजता मशाल घेऊन प्रभात फेरी काढण्यात आलेली होती. दुसऱ्या दिवशी देखील खूप चांगले असे विविध कार्यक्रम आयोजित केलेले होते आणि त्याच धर्तीवरती आजचा हा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन देखील अत्यंत आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न होतो आहे. ग्रामस्थांच्या वतीनं काही दानशूरांच्या वतीनं अन्नदानाचा कार्यक्रम देखील 15 ऑगस्टला सगळे कार्यक्रम झाल्यानंतर होणार आहे. तत्पूर्वी ग्रामस्थांच्या वतीनं प्रत्येक नागरिकाच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातामध्ये तिरंगा देऊन प्रभात फेरीमध्ये सगळे जण सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक घरावरती गावामध्ये प्रत्येक घरावरती 13 तारखेलाच तिरंगा ध्वज फडकवण्यात आलेला आहे. अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात नियोजन आहे. त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाचा एक इव्हेंट मी ज्याला म्हणेल किंवा एक आनंदाचा क्षण आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने की आपण सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून 75 मीटरचा जो 75 मीटरचा तिरंगा ध्वज तो आपण 75 मीटरचा तिरंगा ध्वज घेऊन तिरंगा ध्वज नाही तो फक्त तिरंगा आहे तो घेऊन 75 मीटरचा मानवी साखळी आम्ही सगळेजण ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थी करणार आहोत. दोन्ही शालेय संस्थांचे विद्यार्थी आणि सर्व ग्रामस्थ त्यामध्ये सहभागी होणार आहेत. असे वेगवेगळे उपक्रम खूप चांगल्या पद्धतीने त्याचप्रमाणे या स्वातंत्र्यदिनाची अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाची काही आठवण चिरकाळ राहावी म्हणून देशी वृक्षांची लागवड 75 देशी वृक्षांची लागवड आम्ही आमच्या रस्त्याच्या दुतर्फा करण्याचं त्याच्यामध्ये मग कडुनिंबाचं झाड असेल पिंपळ असेल बकुळाचं झाड असेल अशा प्रकारची देशी वृक्षाची लागवड आम्ही सगळी मंडळी त्यानिमित्ताने करणार आहोत. असे विविध उपक्रम ग्रामपंचायत आणि समस्त ग्रामस्थ मंडळी मांजरवाडी यांच्या वतीनं आयोजित केलेले आहे. खरं तर मी समजेल की आमची पिढी खूप भाग्यशाली आहे. त्याचं कारण असं की 15 ऑगस्ट 1947 आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला आपण कुणी हजर नसू कदाचित, पण स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवाच्या वेळेला म्हणजे मला वाटतं 1972 साली स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव झाला त्यावेळेला आम्ही लहान असू काही आठवत नाही, परंतु स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचं भाग्य आम्हा सगळ्यांना मिळालं आहे. आणि आज किंवा उद्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपल्या सगळ्यांना साजरा करायला मिळतो आहे. माझी तमाम सगळ्या नागरिकांना बंधू भगिनींना ही विनंती आहे. देशाला आपण कदाचित स्वातंत्र्य लढ्यात नव्हतो, देशासाठी आपल्याला काही करता आलं नाही त्यावेळेला, पण आपलं सौभाग्य आहे की आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करू शकतो. माझी सगळ्यांना विनंती आहे, आपण सगळ्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हा. 15 ऑगस्टला म्हणजे उद्या सकाळी ध्वजारोहण जिथे असेल जिथं तुम्हाला जाणं शक्य असेल त्या ठिकाणी जा आणि देशाच्या प्रती राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आपण सगळ्यांनी त्यामध्ये योगदान द्या.
खरं तर कुणी सांगण्यापेक्षा स्वतःला देखील देशाचा अभिमान आहे हे सांगण्याची किंवा हे दाखवण्याची वेळ आहे असं मला वाटतंय. कदाचित स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवाच्या वेळेला आपण कुणी हजर असू नसू सांगता येत नाही, परंतु ही वेळ आहे की आपण सगळेजण निश्चितपणाने या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतो आणि देशाप्रती आपलं असलेलं कर्तव्य निश्चितपणाने निभावू शकतो. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी जिथं जिथं शक्य असेल तिथे तिथं जा आणि या राष्ट्रीय सणामध्ये राष्ट्रीय कर्तव्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा अशा प्रकारचं माझं आवाहन राहील. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना तमाम जनतेला मी या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मनापासूनच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. जय गुरुदेव.